त्याने महाराज चेंबर सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरमधील सगळी दुकानं आम्ही उघड्या करायला सांगितली होती. कोल्हापूरातली जवळजवळ 80% दुकानं आत्ता उघडी आहेत. आता ते महापालिका प्रशासन त्याच्यावर कारवाई करायला आल्यानंतर आम्ही थोडी थांबून आलो आहे त्यांना. प्रशासनाला भेटतो. मुशरीफ साहेब इथं येणार होते, कळाल्यानंतर आम्ही इथं आलो आहे. आता कलेक्टर आणि मुशरीफ साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे, त्यात आम्ही म्हटलं उद्याचा मोठा सण आहे आणि हा सण जर साजरा झाला नाही, दुकानातला भरलेला माल जर गेला नाही तर एवढा उद्रेक होणार आहे. 30% व्यवसाय हा वर्षातला हा उद्या पाडव्या दिवशी होत असतो आहे आणि तो जर व्यवसाय झाला नाही तर एवढा मोठा उद्रेक होणार आहे की माल त्या माल अंगावर पडणार आहे आणि त्याचं देणं द्यायला लागणार आहे. ते पैसे आणायची कुठनं? ते म्हटले मुशरीफ साहेबांनी आम्हाला विनंती केली आहे की मी ताबडतोब वरती कळवतो आणि त्यातनं मार्क काय करता येईल हे बघून तुम्हाला ताबडतोब सांगतो. आम्ही त्यांच्या निर्णयाच्या अपेक्षेत आहे. आता परवा दिवशी पण सतीश पाटील साहेबांना तुम्ही भेटला होता, त्या दिवशी तुम्ही इशारा दिला होता की काही नाही आम्ही दुकानं उघडणार. आता मवाळ भूमिका घेतला काय? मवाळ आता भूमिका नाही. आता बघा, त्यांनी विनंती, आमची दुकानं उघडायची साहेब. जिथं कारवाई चालली तिथं कारवाई थांबवायला आम्ही निघालो आहे, पण आमची दुकानं उघडी आहेत. आत्ता आम्ही मवाळ भूमिका अशी घेतलेलीच नाही, पण त्यांना विनंती केल्याने त्यांनी आम्हाला सांगितलं की वरती सांगून विचारून शेवटी त्यांचं ते आमचे प्रयत्न आमचे चालू आहेत, त्यांचे प्रयत्न त्यांचे आमच्या बाजून चालू आहेत. त्यांनी म्हटले 99% मी प्रयत्न करतो असं आश्वासन दिल्यानंतर आमची दुकानं चालू आहेत, पण जिथं कारवाई चालू आहे ती कारवाई थांबवायची आमची तयारी आणि आम्ही निघालो आहे तिथं आता.